शेती आणि शेती रिलेटेड व्यवसाय याबद्दल माहितीसाठी शेतकरी मित्र सूरज आवतडे हा चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला लाईक करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्र सूरज आवतडे या यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। तर शेती आणि शेती रिलेटेड व्यवसाय याबद्दलचे बरेच सारे आपले व्हिडिओ आहेत, जर तुम्ही बघित नसतील तर नक्की चॅनलला एकदा भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर नुकतंच आपल्याला सिल्वर बटन मिळालेलं आहे 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल, त्याबद्दल पण तुमच्या सर्वांचं खूप खूप आभार। तर आंब्या लागवड बद्दल बरेच आपले व्हिडिओ आहेत, कलम करण्यापासून हार्वेस्टिंगपर्यंत त्याची फवारणी असू द्या, त्याचे कलम बांधण्यात असू द्या, छाटणी असू द्या, लागवड कशी करावी, कोणती खत द्यावीत, त्यानंतर सांगितलं की कलमाची निवड कशी करावी, त्यानंतर प्रत्येक 1.5 फुटापासून 4-5 फुटापासून झाड घेऊन तुम्हाला समोर दाखवलं की कोणतं झाड लागवडीला योग्य आहे, कोणतं लागवड केली तर कशी छाटणी घ्यावी, कसं झाड डेव्हलप करावं, किंवा याच्या अगोदर पण आंब्या झाड लागवडीनंतर आंबा झाडाला आकार कसा द्यावा याबद्दलचे पण आपले व्हिडिओ आहेत, ते पण तुम्ही बघा। त्याच पद्धतीने आपले पेरू लागवडीचे पण बरेच व्हिडिओ आहेत, ते पण तुम्ही बघा, तुमच्या लक्षात येतील। आता ही लागवड करून जवळजवळ आपले 1.5 महिना झाला, 1.5-2 महिने होत आले। आता लागवड करताना मी तेवढी सांगितलं की 1.5 फुटाचं कलम लावलं तरी योग्य आहे, 4-5 फुटाचं लावलं तरी पण योग्य आहे, पण आपण जी छाटणी घेतो ती मग वेगवेगळ्या टप्प्यावर छाटणी येईल। आता ही जी लागवड माझी दिसते तुम्हाला, माझ्या स्वतःची 5x12 5x13 इथं दाळिंब होतं, दाळिंब काढून आम्ही लागवड केली, तर 2 झाडांमधलं अंतर हे 5 फूट आहे आणि 2 ओळींमधलं अंतर हे काही ठिकाणी 12 आहे, काही ठिकाणी 13 आहे, काही ठिकाणी 14 पण आहे। तर लागवड केल्यानंतर आता तुम्ही पाठीमागे खाली प्लॉट तुम्हाला दिसतोय, आपले सध्या 2 प्लॉट आहेत तिथं, तो खालच्या प्लॉटची आपण लागवड केल्यानंतर 1 महिन्यावर छाटणी घेतली होती, त्यानंतर वरच्या प्लॉटची छाटणी घेताना थोडंसं आपल्याला म्हणजे उशीर झाला, काही कारणास्तव आपली त्यावेळी छाटणी झाली नाही। मग आता ह्या दुसऱ्या प्लॉटची आता छाटणी घेतोय, पण ज्यावेळेस लागवड केली त्यावेळेस हे पुटवे असे झाडं नव्हते, हे फक्त इथंपर्यंत झाड होतं आणि हा जो प्लॉट आहे पूर्ण डबल बाटा। मी आता डबल बाट्याचे कलम कसे असतात, कसे बनवतात, ते त्याचे फायदे तोटे त्याचे पण आपले व्हिडिओ आहेत, तर तुम्ही बघितले हे डबल बाट्याचे कलम आहेत। आता हे झाडाची उंची सर झालं हे 3.5 फूट आणि खाली एक म्हणजे 4-4.5 फुटाची ही कलम होती, तर त्याची आपण लागवड केली। आता लागवड करत असताना लागवड केलं गेलं झाड एकदा लागून निघालं की लगेच त्याची छाटणी घ्यावी लागते, काही कारणात आपली थोडी छाटणी 1 महिनाभर 15-20 दिवस लेट झाले, तो पण हे आता चांगले फुटवे आलेत। आता मी नेहमी सांगतो की जर तुमची ही जी काडी चांगली असेल, स्टिक चांगली असेल, तर येणारा हा फुटवा असा चांगला सुंदर आणि मजबूत फुटवा नाही। तुम्ही जर आता बघितलं तर ह्या झाडाला जवळजवळ आता 3 आणि 3 6 आणि 3 9 फुटवे निघालेत आणि 9 च्या 9 बऱ्यापैकी सगळे चांगले फुटवे निघालेत। कशामुळे निघाले, हे आपली खालची स्टिक चांगली असल्यामुळं। आता आपल्याला छाटणी घ्यायची, ज्यावेळेस तुम्ही लागवड आता अंतर तुमचं समजा 10 फुटावर असेल, 10x15 असेल, तर ह्याची छाटणी नाही केली तरी चालेल। हे तुमची आता वरचं फुटवा आलेत, जो सेंटरचा फुटवा असतो वर आकाशाच्या दिशेने, तो फक्त कट करायचा, म्हणजे जेणेकरून आपलं झाड वरून मोकळं होईल, आपलं झाड असं छत्रीसारखं बनलं पाहिजे, ओपन टू स्काय, म्हणजे वरून ज्यावेळेस सूर्यप्रकाश पडणार आहे तसं प्रत्येक झाडाच्या फांदीवर आणि पानावर जाईल। जर तुमची लागवड अंतर लांब असेल, 10-10 फुटावर असेल, 15-15 फुटावर असेल, त्यावेळेस ह्या झाडाची छाटणी नाही केली तरी चालेल। हे झाड साधारणतः 3.5 फुटाच्या आसपास आहे, तर ह्याची छाटणी जरी नाही केली तुम्ही तरी चालेल। फक्त काय करायचं आहे, तुम्हाला जी मेन एवढ्या जे आता 8-9 फुटवे आलेत त्यातली जी वरची फांदी आहे ती तुम्हाला फक्त कट करायची आहे। जवळ दाखवा, आता तुम्ही जर हे बघितलं आपण वरची फांदी काढली तर हे झाड वरून मोकळं झालं, अजून वरून दाखव, हे वरून मोकळं झालं, जेणेकरून आता ऊन आपलं पूर्ण असं फांदीत पूर्ण खोतीच्या खोडावर आणि पानावर जाणार आहे, हे वरची एक फांदी काढल्यामुळं। छाटणी केली होती आपण, पूर्ण आपण 2.5 फुटावर हे मुद्दाम एक झाड आपण पाठीमागे ठेवलं होतं, तुम्ही जर बघितलं हे झाड, हे आपण ह्याची इथून छाटणी घेतलं, छोट छाटणी घेताना कसं घेतलंय बघा तुम्ही, स्लोपमध्ये आला एकदम सरळ कुठे घेतलं नाही, आणि आता याचा स्टिक चांगला असल्यामुळं हे आपल्याला फुटवे चांगले निघाले। हे आता त्यावेळेस आपण वरून कट घेतो, वरून कट घेतल्यानंतर वरून सरळ स्ट्रेट फांदी येत नाही, त्यामुळे झाड ते वरून आपोआप मोकळं राहतं। तरी अशा पद्धतीने तुम्ही लागवड केल्यानंतर 15-20 दिवसात किंवा 1 महिनाभरात छाटणी घेतली तर आपल्या झाडाला बरोबर, आता कसा होणार आहे त्याला फांदी आल्यानंतर हे आपोआप असा झाडाचा डेरा होणार आहे, त्यामुळे जास्त विनाकारण वाढू द्यायचं नाही,
जस्ट तुम्ही हाय डेन्सिटी अतिघन पद्धत घन पद्धत करत असाल त्यावेळेस झाडाला जास्त मोठं माजू द्यायचं नाही, कंट्रोलमध्ये ठेवायचं, हाईट कंट्रोलमध्ये ठेवायची, लिमिटेड फळ घ्यायचे आणि क्वालिटीचे फळ घ्यायचे. तर हां, तुम्ही जर बांधाव लागवड करत असाल, तुमचं लागवड अंतर जास्त असेल, तर तुम्ही अशी मोठी झाडंसुद्धा ठेवू शकता. पण जेवढं तुमचं झाड लहान असेल तेवढं तुम्हाला हातानं फळं काढता येतील, फवारणी करता येईल. ज्या बागात जी जुनी बागा होती आपल्या आणि ज्या खूप मोठ्या त्याची छाटणी कधीच झाली नाही, तर त्या बागेचं तुम्ही जर मोहर असताना किंवा बहार असताना गेला तर त्या पानं तुम्हाला ती काळी काळी पडलेली दिसतील किंवा असं त्यावर चिकटा पडलेला दिसेल. चिकटा म्हणजे काय असते, तुडतुड्या केल्याची विष्ठ असते आणि त्या विष्ठेवरच परत बुरशी होऊन ते पानं काळे पडतात, तेव्हा भुरी रोग येतो. त्यासाठी आपलं जर झाड लिमिटेड असेल तर आपलं पूर्ण झाडावर फवारणी जाते. बऱ्याच वेळा झाड उंच असलं की आपलं वरनं पूर्ण शेंड्यापर्यंत आपला स्प्रे जात नाही, ज्यावेळेस खाली स्प्रे करत असतो खालचे तुडतुडे उठून वर जाऊन बसतात, कालांतराने ते परत खाली येतात. त्यामुळे अशा जिथं जास्त गर्दी आहे, जिथं जास्त खूप मोठी झाडं आहेत, तिथं आपल्याला तुडतुडे किड्यांचा त्रास हा नक्की बघायला मिळेल. तर अशाच नवीन नवीन जर व्हिडिओ बघा असतील तर शेतकरी मित्र सूरज अवतडे हा आपला चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडतो लाईक करा. आणि या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला काही सांगितलं माहिती चुकीची असेल बरोबर असेल तर तिनं कमेंटद्वारे तुम्ही कळवू शकता. धन्यवाद.